कोकण परिक्षेत्रातल्या पोलिसांच्या स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला मिळाला आहे. या स्पर्धेबद्दलची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत अशी माहिती डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी दिली. कोकण रेंज गेम्स याचं होस्ट करण्याचा सन्मान मिळालेला आहे आणि त्याचं आयोजन आपण केलेलं आहे. बेसिकली प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगोदर डिस्ट्रिक्ट लेवलचे स्पोर्ट्स गेम होतात आणि त्यातनं ज्यांची निवड होते पुढे असे 6 संघ म्हणजे आपल्या कोकण रेंजमधील 5 जिल्हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, ठाणे आणि नवी मुंबई कमिशनरेट आपल्याकडे अशा 6 युनिट्सच जी ही स्पर्धा आहे सांघिक खेळ तसेच इंडिव्हिज्युअल गेम्स ऍथलेटिक्स ही आपण घेऊन आहोत. रत्नागिरीत होणारी ही स्पर्धा अतिशय भव्य अशी होणार आहे अशी माहिती देताना 765 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असल्याचंही डॉक्टर मुंढे यांनी सांगितलं. रत्नागिरीतील सर्व नागरिकांना पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी खास या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलंय. 7 सांघिक प्रकारचे खेळ आयोजित केलेले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे ऍथलेटिक्स त्यामध्ये रनिंग आणि इतर व्यतिरिक्त ऍथलेटिक्स, जुडो, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, कुस्ती आणि जलतरण या स्पर्धांचा समावेश आहे. एकूण 765 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि आमचं सर्व रत्नागिरीकरांना, सर्व पत्रकार बंधूंना या स्पर्धेसाठी आमंत्रण आहे. या स्पर्धेचा त्यांनी लाभ घ्यावा आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्याचप्रमाणे खेळाचा आनंद लुटण्यासाठी या स्पर्धेमध्ये प्रेक्षक म्हणून निश्चितपणे यावं असं मी सर्व रत्नागिरीकरांना आवाहन करतो. कोकण परिक्षेत्रात निवड झालेले खेळाडू हे राज्य पातळीवर खेळतील आणि त्यानंतर ते राष्ट्रीय पातळीवर जातील अशी माहिती सुद्धा डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी दिली. एसपीन सोबत यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने उपस्थित होते. मुशाक खान, माय कोकण, रत्नागिरी.